गेल्या 2 महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी संपावर आहेत आणि त्यामुळे एसटीची गती मंदावली आहे। त्यामुळे आता एसटीचं स्टेअरिंग हे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या हाती देण्याचा निर्णय जळगाव विभागाने घेतलेला आहे। सेवानिवृत्त झालेल्या 254 कर्मचाऱ्यांच्या हाती स्टेअरिंग देण्यात येणार आहे। यासाठी कर्मचाऱ्यांशी संपर्क देखील साधण्यात आलाय। यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांचं वय सेवानिवृत्त किंवा स्वेच्छानिवृत्ती घेऊन 62 च्या आत आहे अशा कर्मचाऱ्यांना मासिक 20,000 वेतनाप्रमाणे कामावर घेतलं जाणार आहे। त्यांना महामंडळाचा गणवेश दिला जाणार असून करार पद्धतीने त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। खराब आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी साखर कारखान्यांना साखर विकास फंडातून कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे। मात्र काही साखर कारखान्यांनी कर्जाची परतफेड केलेली नाहीये। त्यांच्या कर्जाची फेररचना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर त्यांना कर्ज परतफेडीसाठी 5 वर्षांचा कालावधी देण्यात येणार आहे। या योजनेसंदर्भात मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने जारी केल्या आहेत। साखर कारखान्यांनी साखर विकास फंडातून 3,100 कोटी रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे। ज्या साखर कारखान्याची उत्पादन क्षमता चांगली आहे मात्र आर्थिक परिस्थिती खराब झाली आहे अशा साखर कारखान्यांना अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली होती।